पुण्यात अजित पवार यांचं नाव असलेल्या कोनशिलेवर आता हातोडा मारण्यात आलाय. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे आणि अजित पवारांच्या नावाची आता पाठी उखळण्यात आल्याचं सध्या समोर येत आहे. तर महत्वाची बातमी आपण सध्या पुण्यामधून पाहतोय. अजित पवारांचं नाव असलेल्या कोनशिलेवर हातोडा मारण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल, सध्या आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय पुण्यात ही घटना घडलेली आहे, अजित पवारांचं नाव असलेल्या कोनशिलेवर हातोडा मारण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या विरोधात निषेध आंदोलन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पुणे कार्यालयाबाहेर सुरू होतं. दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी तर करण्यात आलीच, पण कार्यालयावर कोनशिला होती, त्या कोनशिलेवर अजित पवारांचं नाव होतं. हा सगळा जो कोनशिलेचा दगड आहे तो उखडला गेला आणि त्यावर अजित पवारांचं जे नाव आहे त्यावर हातोडा तिथल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मारल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या धिक्काराच्या घोषणा तर दिल्या जात होत्याच, मात्र सातत्यानं ज्या पद्धतीनं अजित पवारांकडून जे आरोप शरद पवारांवर केले जात आहेत त्याचाही निषेध आणि त्यासोबतच निवडणूक आयोगानं जो काही निकाल दिलेला आहे त्या संदर्भानं निषेध आंदोलन पुण्यात करण्यात आलं. पुण्यातले सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते या आंदोलनाला उपस्थित होते. दरम्यान एका महिला कार्यकर्तीनं हा जो फलक आहे कोनशिलेचा ज्यावर अजित पवारांचं नाव होतं तो दगड उखडला आणि त्यानंतर एका कार्यकर्त्यानं हातात हातोडा घेऊन अजित पवारांच्या नावाचा जो काही सगळा मजकूर त्या कोनशिलेवर होता त्यावर हातोडा मारायला सुरुवात केली. हा सगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल होताना पाहायला मिळतोय. नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.